आजच्या या व्हिडिओ मध्ये कंस्ट्रक्शन ऑफ अ ट्रायंगल त्रिकोण रचना यातला तिसरा प्रकार जो म्हणजे टाइप सी टू कंस्ट्रक्ट अ ट्रायंगल इफ इट्स पेरिमीटर एंड द एंगल्स इंक्लूड द बेस आर गिवन म्हणजे त्रिकोणाची परिमिती व पायाला समाविष्ट करणारे जे दोन कोण आहेत ते दोन कोण दिले असतात तो त्रिकोण काढणार. आता मी इथे एक उदाहरण घेतलेले बघा. मी ट्रायंगल एबीसी हा कंस्ट्रक्ट ट्रायंगल एबीसी त्रिकोण एबीसी असा काढायचा आहे की ए बी प्लस बी सी प्लस ए सी म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज घेतली याचा अर्थ त्याचा काय घेतला तर तो पेरिमीटर घेतला परिमिती घेतली इक्वल टू 10 सेंटीमीटर म्हणजे ते 10 सेंटीमीटर आहे. कोण बी जो आहे तो 50 अंशाचा आहे आणि कोण सी जो आहे तो 60 अंशाचा आहे. आता जे दोन कोण दिलेले ते दोन कोण त्याच्या पायाला समाविष्ट करतात याचा अर्थ या दोन बिंदूंनी तयार होणारा त्यांचा बेस असणार आहे बी सी म्हणून इथं बी सी पाया घेतले. पण या 10 सेंटीमीटरची विभागणी करायची आहे आपल्याला तीन बाजूंमध्ये कुठल्या कुठल्या ए बी बी सी आणि ए सी ही कशी करता येईल 10 सेंटीमीटर आली पाहिजे या तीनही बाजूंची बेरीज. तर इथं आपण हा त्याच्यासाठी ए बी प्लस बी सी प्लस ए सी या तीनही बाजूच्या लांबीची जी बेरीज आहे ए बी अधिक बी सी अधिक ए सी या तीन बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्याची परिमिती त्याला आपण पी क्यू म्हणूया आणि ते किती घेतलं 10 सेंटीमीटर. म्हणून मी हा पी क्यू जो रेषाखंड आहे तो 10 सेंटीमीटरचा घेतला. आता या पी क्यू या रेषाखंडावर बी बिंदू असा आला पाहिजे की ए बी ची लांबी आणि पी बी ची लांबी समान आली पाहिजे बरोबर ना. आणि सी बिंदू असा आला पाहिजे की ए सी ची लांबी आणि सी क्यू ची लांबी समान आली पाहिजे म्हणजे पी बी आणि ए बी समान आहे सी क्यू आणि ए सी समान आहे पण पी बी अधिक बी सी अधिक सी क्यू बघा इथं पी बी बरोबर काय आलं पाहिजे मी तर कच्च लिहितो बघा पी बी बरोबर ए बी आलं पाहिजे कसं आणायचं ते बघूया आणि ए सी क्यू बरोबर काय आलं पाहिजे तर ए सी आलं पाहिजे. मग आता आपल्याला माहिती आहे की चार पॉईंट को लिनियर आहेत पी बी पी बी सी आणि क्यू या चार बिंदूंनी तयार झालेले जे दोन रेषाखंड आहेत तीन रेषाखंड आहेत या तीन रेषाखंडाच्या लांबीची बेरीज म्हणजे पी क्यू आहे बघा ना पी बी अधिक बी सी अधिक सी क्यू म्हणजे कोणता रेषाखंड मोठा तयार झाला पी क्यू. पण पी बी बरोबर काय हो ए बी आहे बी सी तसाच ठेवूया आणि सी क्यू बरोबर काय आहे ए सी आहे आणि पी क्यू किती घेतलं तुम्ही 10 म्हणजे आपल्याला दिलेली गोष्ट जी आहे आपण काय गोष्ट दिलेली ए बी अधिक बी सी अधिक ए सी बरोबर किती 10 सेंटीमीटर म्हणजे ते येऊ शकतो. मग आता बाळांनो हे दोन्ही हे दोन रेषाखंड समान यायचे असतील तर काय करावं लागेल तर इथे एक त्रिकोण तयार झालाय बघा ए बी पी झालाय का हा ट्रायंगल आणि या त्रिकोणाच्या ए बी आणि पी बी या दोन बाजू समान पाहिजे कुठल्या ए बी आणि पी बी या दोन बाजू समान पाहिजे या दोन बाजू समान येण्यासाठी काय करावं लागेल तर हा ए पी हा जो रेषाखंड आहे त्याचा काय घ्यावा लागेल बरोबर आहे काय घ्यावा लागेल लंब दुभाजक कुणाचा एपीचा लंब दुभाजक घेतला. जर एपीचा लंब दुभाजक घेतला तर बी हा बिंदू हा एपी या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावरचा आहे मग याचा अर्थ बी हा बिंदू एपी पासून इक्विडिस्टंट असणार आहे का परपेंडिक्युलर बायसेक्टरचं थिअरम लंब दुभाजकाचं प्रमेय परपेंडिक्युलर बायसेक्टर थिअरम काय सांगतं एव्हरी पॉइंट ऑन अ परपेंडिक्युलर बायसेक्टर इज ऍट अ इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ अ सेगमेंट लंब दुभाजकावरचा प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समांतरावर असतो म्हणजे हा जर मी परपेंडिक्युलर बायसेक्टर घेतला तर पी बी आणि ए बी समान आहे. ज्या पद्धतीनं ए पी चा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे लंब दुभाजक घेणार आहे त्याच पद्धतीनं ए क्यू चा सुद्धा लंब दुभाजक घ्यावा लागेल मग काय घ्यावा लागेल ए क्यू चा लंब दुभाजक घ्यावा लागेल म्हणजे हा ही बिंदू सी बिंदू ए आणि क्यू पासून समान अंतरावर येणार आहे म्हणजे ए सी चा अंतर आणि सी क्यू चा अंतर दोन्ही अंतर कसे असणार आहे समान असणार सगळं खरं. पण जर हा ए पी क्यू हा त्रिकोण तयार करायचा कसा ए पी क्यू या त्रिकोणाची फक्त पी क्यू बाजू माहित आहे आपल्याला हा त्रिकोण तयार करायचा कसा हा त्रिकोण तयार करता येणं गरजेचं आहे. मग मला एक सांगा हा जर हा दोन्ही बाजू एकरूप असतील म्हणजे कोणत्या पी बी
आणि AB या दोन बाजू जर एकरूप असतील तर हा झाला समद्विभुज त्रिकोण म्हणजे याचा अर्थ हा कोन समद्विभुज त्रिकोणाच्या आयसोसेलर ट्रायंगलच्या थेरम नुसार हे दोन्ही कोन जे आहेत हे दोन्ही कोन कॉन्वर्जंट असणार आहेत का बरोबर आहे आयसोसेलर ट्रायंगलचं थेरम काय सांगतं इफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्वर्जंट देन अँगल्स अपोजिट टू देम आर आल्सो कॉन्वर्जंट जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजू समोरचे कोन सुद्धा एकरूप असतात म्हणजे हे दोन कोन एकरूप असणार आहेत बरोबर आहे पण या ए बी पी या ट्रायंगलचा ए बी सी हा एक्सटेरियर आहे बघा त्रिकोण ए बी पी या त्रिकोणाचा ए बी सी हा बाह्य कोन आणि ह्या कोणाचं माप या दोन कोणांच्या मापांच्या बेरजे इतकं असतं रिमोट इंटेरियर अँगल थेरम त्रिकोणाच्या दूरस्थांतर कोणाचं प्रमेय काय म्हणत सांगतं द मेजर ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू सम ऑफ द मेजर्स ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स त्रिकोणाच्या बाह्य कोणाचं माप हे त्याच्या दूरस्थांतर कोणांच्या मापाच्या बेरजे इतकं असतं याचा अर्थ या दोन कोणांच्या मापांच्या बेरजे इतकं त्या कोणाचं माप असणार पण हे दोन कोण समान आहेत हे दोन्ही कोण कसे येते बाळा समान आहेत आयसोसेलर ट्रायंगल नुसार म्हणजे याचा अर्थ या दोन कोण ची बेरीज 50 आली पाहिजे आणि हे दोन कोण समान पाहिजे म्हणजे 50 निम्न केलं पाहिजे म्हणजे किती येणार बरोबर आहे किती येणार आहे हा 25 अंशाचा किती अंशाचा येईल इथं 25 अंशाचा म्हणजे याचा अर्थ कोण पी चं माप हे कोण बी च्या मापाच्या किती पट असणार आहे बरोबर आहे कोण पी चं माप हे कोण बी च्या मापाच्या निम्पट असणार आहे अँगल पी आता हे घरी सोडून दाखवायला हे सगळं द्यायचं नाही आपण जेवढे थेरम वापरले ते द्यायचं नाही फक्त पी चं मेजर काढूया अँगल पी इक्वल टू हाफ ऑफ अँगल बी बरोबर आहे म्हणजे अँगल पी इक्वल टू 1/2 × 50° मीन्स अँगल पी इक्वल टू हाउ मच 25 बरोबर आहे आता वाढू इकडे या इथंही हा ट्रायंगल तयार झाला ए सी क्यू हा ट्रायंगल तयार झाला याच्याही परपेंडिक्युलर बायसेक्टर घेतल्यामुळे याच्याही या दोन साईड इक्वल आहेत म्हणजे हा झाला आयसोसेलर ट्रायंगल बरोबर आहे ना मग सी क्यू च्या अपोजिट असणारा अँगल कुठला सी ए क्यू हा अँगल बरोबर आहे आणि एसी च्या अपोजिट असणारा अँगल ए क्यू सी हा अँगल हे दोन्ही अँगल कॉन्वर्जंट असणार आहे बरोबर आहे पण ए सी क्यू या ट्रायंगलचा अँगल ए सी बी हा जो आहे तो एक्सटेरियर अँगल आहे ना बाह्य कोन ए सी बी हा ए सी क्यू चा बाह्य कोन आहे म्हणजे या कोणाचं माप हे रिमोट इंटेरियर अँगलच्या बेरजे इतका असणार आहे म्हणजे दूरस्थांतर कोणाच्या मापाच्या बेरजे म्हणजे ह्या दोन कोणांच्या मापांच्या बेरजे इतकं माप पण हा 60 चा आहे आणि हे दोन्ही कोण समान आहे म्हणजे हे दोन्ही कोण किती किती अंशाचे असतील बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ क्यू च माप याचा अर्थ अँगल क्यू च मेजर अँगल क्यू इक्वल टू हाफ ऑफ अँगल कुठला असणार आहे ना कुठला अँगल कोण आहे ना सी कोण सीच्या कोणाच्या मापा निम्पट असणार आहे म्हणजे अँगल क्यू इक्वल टू 1/2 × 60 म्हणजे अँगल क्यू इक्वल टू 30° आता बघू हा अँगल माहित आहे ही साईड माहित आहे आणि हा अँगल माहित आहे म्हणजे ए एस ए टेस्टन हा ट्रायंगल आपण काढू शकतो कुठला एपी क्यू कुठला ट्रायंगल एपी क्यू मग पहिला एपी क्यू ट्रायंगल काढूया त्यासाठी आता मी काय करतो एक लाईन एल घेतो कारण का पी क्यू लाईन लेंथ घ्यायची मला लाईन काय घेतोय एक लाईन घेतली एल बरोबर आहे ही लाईन एल घेतली आता ह्या लाईन एल वर पी क्यू घेतला पाहिजे पी क्यू किती आहे पी क्यू किती आहे आहे 10 सेंटीमीटर आता हे 10 सेंटीमीटर घेतलं पाहिजे
काय घेतलं पाहिजे 10 सेंटीमीटर घेतलं पाहिजे आता मी 10 सेंटीमीटर घेतो बा खरं तर ऍक्च्युअली माझा कंपास येतो 10 सेंटीमीटर घेणे पण मीटर नाही 10 सेंटीमीटर पर मीटर घेतो आता मी किती कंपास मध्ये अंतर घेतलं हे 10 सेंटीमीटर आता लाईन एल वर कंपासचं पोलादी टोक ठेवलं आणि असा पाऊस केला बरोबर आता उलट ठेवूया इथं कंपासचं पोलादी टोक ठेवूया काढलेल्या कंसावर आणि उलट कंस हा कोण हा काय झाला बाळांनो बरोबर हा काय झाला इथं हा बिंदू आला पी आणि इथं बिंदू आला क्यू आणि याची लेंथ किती घेतली आपण बरोबर आहे किती घेतलेले 10 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर आता पी पॉइंट जवळ अँगल करायचा आहे अँगल पी गणित सोडवल्यानंतर अँगल पी किती झाला आपला 25 चा आता 25 अंशाचा कोन इथं जोडतो बघा मोजायचा कोणीकडून बरोबर कोणीकडून 0 10 20 आणि 5 25 आता खरं तर ऍक्च्युअली ही डायग्राम खूप लहान होणार आहे बाळांनो 25 आणि अंशाचा इथून जाणारा एक किरण काढूया असाच कारण ना इथलं मेजर किती घेतला आपण 25 डिग्री पी 25 अंशाचा आता क्यू पॉइंट जवळचा अँगल लिहिला तो किती था क्यू पॉइंट जवळचा अँगल 30 अंशाचा आता तो कोणीकडून मोजायचा डावीकडून 0 10 20 आणि 30 बरोबर आहे मी पॉइंट घेतलेला आहे आता त्यातून जाणार आहे काय करूया रेखा आता हे रे जिथं इंटरसेक्ट होत आहे तो तुमचा पॉइंट असणार आहे ए म्हणजे हा तुमचा ट्रायंगल ए पी क्यू तयार होतो हा कितीचा आहे 30 डिग्रीचा 30 अंशाचा आहे बरोबर आता बाळांनो या पी क्यू वर बी पॉइंट मिळवण्यासाठी मला ए पी चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढावा लागतो म्हणून आता मी काय करतो तर पी पॉइंट वर कंपासचा पोलादी टोक ठेवलं थोडस निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं खालच्या बाजूला एक कंस केला असा आणि वरच्या बाजूला एक कंस केला म्हणजे एपीच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला एक कंस केला आता ए बिंदूवर कंपासचा पोलादी टोक ठेवलं आणि काढलेल्या कंसाला इंटरसेक्ट होणारे दुसरे दोन कंस केले बरोबर आता एकच कन्स्ट्रक्शन एका वेळी करायचं एकच आता हे पहिलं जोडून घ्यायचं आणि मग पुढचं काय असेल ते बघायचं बघा नंतर मध्येच ते राहत मग यातून जाणारी एक रेषा काढूया ही परपेंडिक्युलर बायसेक्टर लाईन आहे आता ही परपेंडिक्युलर बायसेक्टर लाईन जी आहे ती पी क्यूला जिथं छेदते तो पॉइंट कुठला असणार आहे बी आहे ना तिथं बघा बी तिथं परपेंडिक्युलर आणि बायसेक्टर परपेंडिक्युलर बायसेक्टर आता ज्या पद्धतीने एपीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला तसाच कुणाचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला ए क्यूचा बरोबर आहे सॉरी आता क्यू पॉइंटवर कंपासचा पोलादी टोक ठेवलं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं एक उजव्या बाजूला हा कंस केला आणि डाव्या बाजूला कंस केला बरोबर आहे आता डिस्टन्स चेंज करायचं नाही आता ए पॉइंटवर कंपासचा पोलादी टोक ठेवा आणि काढलेल्या कंसाला छेदणारे दुसरे दोन कंस करा बरोबर आहे आता याही दोन कंसाच्या छेदनबिंदूतून जाणारा एक रेषा काढूया बाळांनो बरोबर आहे आता ही रेषा जिथं छेदे तो आता हे 10 सेंटीमीटर ते ना ते मी इथं मध्ये घेतो बाळांनो किंवा असं लिहिले आपण म्हणजे अडचण निर्माण होणार नाही हा पॉइंट कुठला असणार आहे सी पॉइंट असणार आता ए आणि बी पॉइंट जोडा एकमेकाला
आणि ए आणि सी पॉइंट जोडा तुमचा अपेक्षित असणारा ट्रायंगल एबीसी झाला याचं मेजर जे ते इथे किती आहे बरोबर आहे 50 अंश आणि याचं मेजर किती असणार आहे 60 अंश किती असणार आहे 60 अंश बघा बघू चला तर बघा आपण दुसरे एक एक्झाम्पल घेऊया बघा मी इथंच याचाच वापर करतो आणि याचाच वापर करून मी तुम्हाला नाव चेंज करतो मी पेरिमीटर पण बदलतो त्याचा अँगल पण बदलतो बघा म्हणूया अँगल क्यू जो आहे तो अँगल क्यू तुम्हाला दिलेला आहे तो 70 डिग्रीचा आहे आणि अँगल आर जो आहे तो 80 डिग्रीचा आहे हे जरा वाढवतो 9.5 च्या ऐवजी 11 सेंटीमीटर करूया 11 सेंटीमीटर आता माझ्याकडे हे तयार आहे बघा की अनालिटिकल डायग्राम मी तीच ठेवतो चालेल ना तुम्हाला काही समजले अनालिटिकल डायग्राम काढायचं लागेल तुम्हाला बघा इथं क्यू आणि आर हे दोन अँगल दिले त्या बेस असणार आहे तुमचा हा क्यू आणि आर हा जो पॉइंट आहे तो पी पॉइंट असेल हा अँगल क्यू आहे तो 70 डिग्रीचा आहे 70 अंशाचा आहे आणि अँगल आर आहे तो 80 अंशाचा आहे किती अंशाचा 80 आता इथं नाव घेऊया आपण त्याला नवीन नाव मानूया ए बी बरोबर आहे बरोबर आहे आता इथं पुन्हा त्याचं गणित सोडवायला पाहिजे म्हणजे पी क्यू प्लस क्यू आर प्लस पी आर आपण त्याला नाव दिलं ए बी बरोबर किती आहे 11 सेंटीमीटर किती सेंटीमीटर 11 सेंटीमीटर आता हा अँगल काढायचा इथला मला अँगल ए काढायचा आता ए च मला सांगितलं या अगोदरच्या उदाहरणात हा एक्सटेरियर अँगल आहे रिमोट इंटेरियर नुसार ह्या दोघांच्या बेरजे इतका असणार आहे परंतु हे दोन्ही अँगल समान असणार आहे म्हणजे ह्याच माप ह्याच्या निम्पट असणार आहे म्हणजे अँगल ए इक्वल टू हा प्रॉपर अँगल टू म्हणजे अँगल ए इक्वल टू 1/2 × 70 म्हणजे अँगल ए बरोबर किती येणार आहे 35 डिग्री बरोबर आहे आता बी च माप त्याच पद्धतीने आर च्या मापाच्या निम्पट असणार आहे म्हणजे अँगल बी इक्वल टू 1/2 अँगल आर म्हणजे अँगल बी इक्वल टू 1/2 × 80 म्हणजे अँगल बी इक्वल टू 40 डिग्री किती असणार आहे 40 डिग्री परत रचना करतो बघा हे पुसून टाकूया पुन्हा काय करूया तर याचा एक पाया घेऊया त्यासाठी लाईन एल घ्यावी लागेल लाईन एल घेतली लाईन एल वर जो त्याचा पाया आहे ए
तो 11 सेंटीमीटरचा आहे मी इथं 11 सेंटीमीटर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन येणार आहे तो तुमचा कोणता असणार आहे तर Q पॉइंट असणार आहे. आता P आणि Q हे दोन पॉइंट एकमेकाला जोडा. बरोबर आहे? इथं लंबद्वाज हे काढला आहे दर्शवा. बरोबर आहे? ह्याही दोन साइड इक्वल आहेत हेही दर्शवा. बरोबर आहे? आता काय करावं लागेल तर सेगमेंट PB चा परपेंडिकुलर बायसेक्टर काढावा लागेल. म्हणून B पॉइंट वर कंपासचा पोलर तो ठेवा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या उजवीकडे कंस करा आणि डावीकडे खालच्या बाजूला एक कंस करा. आता P पॉइंट वर कंपासचा पोलर तो ठेवा आणि काढलेल्या कंसाला छेदणारे दुसरे दोन कंस करा. याही दोन कंसाच्या छेदन बिंदू तो जाणारी एक रेषा काढा.
की ही लंब परपेंडिकुलर बायसेक्टर झाली बरोबर ही जिथे छेदेल तो पॉइंट असणार आहे तुमचा आर आता पी आणि आर हे एकमेकाला काय करा जोडा बरोबर म्हणजे इथला तुमचा जो कोन असणार आहे तो 70 चा असेल आणि हा कोन असेल तो किती चा असणार आहे 80 अंशाचा इथेही ह्या पी आर आणि आर बी हे तीन बिंदूंवरती समान असतात अशा पद्धतीने तुम्ही कंस्ट्रक्शन करू शकता बाळांनो आता याला एक महत्त्वाचा भाग आहे तुमचा सराव खूप असणं गरजेचं आता जे असे जे आहे ते बहुतेक करून तुम्हाला सांगतो प्रॅक्टिसचे 4.3 मध्ये तीन क्वेश्चन आहेत आणि प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन नंबर 2 तो क्वेश्चन नंबर 2 तुम्ही सोडवायचा म्हणजे 4.3 मध्ये 3 आणि प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन नंबर 2 असे एकूण चार प्रश्न जे आहेत ते चार प्रश्न याच्या खाली तुम्ही सोडवा बरोबर आहे प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय तुम्हाला यातलं ज्ञान प्राप्त होणार नाही तुम्ही सराव पाहिजे कंस्ट्रक्शनचा सराव करा आणि करा अशा अपेक्षा धन्यवाद म्हणूया पुन्हा सांगतोय चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला तर लिंक शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणींना आजच्यासाठी धन्यवाद ह्यावर गुड डे